सारे गावती नवी बाई कौन है? गावती नवी बाई कौन है? उठा बोल। शूटिंग शूटिंग काय रे रडतो का? काय सांगू तुला भाऊ, एका साईडने ला असा नोटीस झाला, एका साईडने बाईक वरन स्लीप झाला, बड्डे तर चिकना बघा कसला होतोय, दाढी वगैरे करते हो क्या विठ्ठल बाय? विठ्ठल बाय क्या स्पेशल दाढ़ी बेड़ी? दाढ़ी बना रहा है। हाँ मेरा बर्थडे है। हाँ रात को बर्थडे, रात को बर्थडे है क्या? हाँ सुबह नहीं है? हाँ सुबह नहीं है बर्थडे, सुबह नहीं रात को। मस्त नहा धो के रात को आ। दाढ़ी बिड़ी करते बस सब एकदम चिकरा बनतो है। प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। लो जय श्री यांचं आगमन झालेलं असतं। पूर्ण रंदा मारून मारून घासतोय बाबा, पूर्ण रंदा मारतो। अरे किती घासील, लाल लाल झालास, लाल लाल झाला, लाल लाल लाल्या हा का हा? अरे किती लाल लाल करशील बघ, किती घासील, दाढी नाही तरी पण उगाची घासतोय, चिकना दिसायला का? तर आज माझा बड्डे हा, रात्री बड्डे सकाळी नाही। क्या रे चिकने, वहीं ने मस्ती आन ले मस्त बेगी तेरे का ईदा का एक घरन है आज निश्चित वास करते बाजूला यून मच्छी पाजे ले का रे? मच्छी खाशी लानी होशील कच्ची मच्छी पीछे खाती नहीं तो आज स्पेशल है कोळंबी आणि चिकन बी, कोळंबी बी आणि चिकन बी, चिकन बी आणि कोळंबी आणि आम्ही खातो बी। ते का चिकित मच्छी माझ्या हातामध्ये वास घेते। आणि त्या व्हिडिओ कॉल वरती थेट आफ्रिकेवरून आपले मित्र नितेश कांबळे नायजेरियाला गेले होते। तर काय जिल्हा वेस्ट इंडीज गाव नायजेरियन। घे बोल बाबा, घे बाबाचा बर्थडे तर बाबाला नायजेरियावरून व्हिडिओ कॉल आला आपल्या भावाचा। मस्त ना ओके संडे को संडे प्रोग्राम में थोड़ा चेंज रहने का। चेंज संडे को हा? संडे को मस्त ना धो के आ संडे संडे को इथे चालले कोळंबी सोलायचं काम, रात्रीची तयारी आणि बिचारा इथं पाणी भरायची तयारी करतोय, पाणी भरतोय।
कमरेवर गे गावाची नवी बाई कोण आहे गावाची नवी बाई कोण आहे पनवेल वरन आलाय त्याला घे बाटला रे भर फ्रीज मध्ये कशी आणि आमचा बाबा इकडे हॅपी बर्थडे कधी आहे बर्थडे कधी आहे बर्थडे कधी आहे शाम को आणि आता आगमन झालंय हा इसका ओवर एक्टिंग का 150 रुपया काट चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह कोणाला अरे बाप रे चक्का आम्ही काय पाहतो पाणी भरता भरता भांडी पण घासतोय अरे काय रे एवढा का रागात आला भांडी बिटी घासतोय आम्ही एकही काम करणार नाही अरे पकड़ लवकर पड़ते पड़ते लवकर पकड़ का रे रडतो काय सांगू तुला भाऊ कांदे कापायला आवडे सगळ्यांना आज काम करायला आज सगळ्यांना काम करायला आवडले आम्हाला कांदे कापायचं काम दिलं आम्हाला सांग हे बघा आज आलाय कापून आम्ही इथं कापतोय आणि मागे बघा बसले तिकडे फक्त बघा आपल्या बाबाच्या बड्डेची तयारी चालू आहे आज कोळंबी चिकन बिकन सगळं एकदम वन साइड आहे त्यामुळे चिकन तो पता आहे चिकन होता चिकन आम्ही हेल्मेट घातलंय कारण तरी पण रडायला येते ते मागचं नमस्कार पब्लिक जय हिंद जय महाराष्ट्र तर कसे आहात सर्वे मी अमन सुनील लहिगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या स्पेशल ब्लॉग मध्ये स्पेशल काय तर आज लहिगावकर फॅमिलीची जान लहिगावकर फॅमिलीची शान लहिगावकर फॅमिलीचा सर्वस्व आपले अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है विठ्ठल भाई म्हणजे आपले बाबा
आज आपल्या बाबाचा वाढदिवस आहे, तर त्या संबंधित आजचा आपला व्लॉग आहे. आपल्या बाबाचा बर्थडे आज, तर आज छोटी मोठी पार्टी आम्ही घरी करणार आहे. आणि आज मी एंट्री लेट घेतली कारण आज माझं काय काम नव्हतं स्टार्टिंग पासून. आज आपल्या बाबाचंच काम होतं, आज आपल्या घरातल्या फॅमिलीचं काम होतं. आज आम्ही सर्व काय काय दुपारपासून करतोय ते तुम्हाला दाखवलं. आणि भावानं एक महत्वाची गोष्ट की सर्वजण मला विचारतात की भाऊ तू तुझ्या आई वडिलांना तू ब्लॉग मध्ये का नाही घेत मम्मी पप्पांना. तर हे बघा भावानो, माझे पप्पा इकडे आहेत आणि माझी मम्मी इकडे आहे. दोघं जण पप्पा आणि मम्मी त्या आहेत, तर म्हणून ब्लॉग मध्ये नसतात. तर समजलं असेल तुम्हाला. तर एनिवे भावानो, आता आम्ही जातोय खाली. बाकीची थोडीफार तयारी, जेवणा बिवणाची तयारी आज मस्त एकदम. कोलंबी आहे, चिकन आहे, खास बाबा बर्थडे स्पेशल. आता जायचंय खाली बाबाच्या बर्थडेचा केक आणायला. केक हा वेगळा असणार आहे, थोडा वेगळा म्हणजे नॉर्मलच आहे, पण आपल्या बाबाचा ब्रँड असणार आहे केक वरती. तो नॉर्मली सगळ्यांच्या याच्यामध्ये असतोच असतो. तर तो केक घ्यायला आम्ही खाली जाणार आहे आणि मला कापायचे केस. तर भेटूया खाली जाऊया. पहिले ते सगळं सामान आणलं बर्थडेचं वगैरे, बा सेलिब्रेट वगैरे काय इथं लावायचे सगळं बाबाच्या इकडं या भिंतीला लावायचंय. महाराजांच्या खाली सगळं सेलिब्रेशनचं सगळं डेकोरेशन करायचं आहे आणि केक आणायचा आहे. तर मला केस पण कापायचे. पहिले जाऊया आपण ते सगळं करूया. पहिले इथं कॉफी वगैरे पिऊया, जरा चहा नाश्ता करूया. आता टाइम झाला आहे 6:30 वाजले आणि आपल्या घरात जास्त उजेड नसतो, त्यामुळे मी रिंग लाईट लावले. तुम्हाला दिसले असेलच टीव्ही मध्ये, त्यामुळे मी रिंग लाईट लावले कारण आपल्या घरात उजेड नसतो जास्त रात्रीचा, स्पेशली संध्याकाळी. त्यामुळे रिंग लाईट लावून शूट करतोय. तर चला भाऊ ना, आपण कॉफी वगैरे पिऊया, आता चहा नाश्ता करूया आणि निघूया खाली. केक घेऊन येऊया, केस कापूया आणि मग बाकीची आपण जी पुढची प्रोसिजर आहे ती सगळी चालू करूया. भेटू आपण भावना. बाबा 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 काय रे, काय सांगतो मला, कसलं टेन्शन आहे का बाय तुला? ए बाय, ए आणि ए बाबू, काय कसलं टेन्शन आहे का? काय ग आवाज सोडून गेला तुला? कसलं टेन्शन आहे? मच्छी दिलेला त्या टेन्शन आलं. लोधी झाले, लोधी खाते, लोधी झाले एकदम. 2 महिन्यात लोधी झाली. दुपारचा जो काय कचरा होता तो घेऊन निघालोय केकची ऑर्डर द्यायला बाबाच्या बर्थडेची. केकची ऑर्डर द्यायची, मी थोडं मगाशी सांगितलं वरती, केकची ऑर्डर द्यायची. केक ऑर्डर द्यायची नाही, ऍक्च्युली घेऊनच यायचा डायरेक्ट आणि केस कापायचे. तर चला भेटू आपण शॉप वरती डायरेक्ट. पहिले जरा केस कापतो आता मस्त वेगळे हिरोज भाय केस कापतो आणि नंतर जातो केक आणायला मामाचा, कारण मग बर्थडे सेलिब्रेशन चिकन दिसलो पाहिजे ना, है ना. आपला हेअर ड्रेसर परवेज इकडा बायका स्टेशन समोर छोटासा सलून आहे आपला, नवीन आहे हेअर सलून. तर बायकायला आला तर नक्की कापून जावं एकदा केस. रावच कापतो एकदा, आपले सगळे हेअरस्टाईल इकडचेच असतात. तर चला भेटूया आपण मध्ये मध्ये आता केस कापताना. चला छपरे निब्बा हा आपला कारीगर आयटम बरोबर बोलतोय सनाया. सनाया आयटम, सनाईचा सूर कसा वारा ने हसल्या बघ, कसा गोड गाला मध्ये एकदम गोड स्माइल दिले एकदम. हे बघा इथून कसा दिसतोय आलूक बघा एकदम गोड आणि आलूक बघा. रिलॅक्स
बिचारी मयुरी बाहेर बसले तुम्हाला दाखवतो गिंडा पण आला तिथे हे बघा मयुरी एकटीच बसलेली तिला कंपनी द्यायला आलाय सातवा आयटम बादशाह पिक्चर बघितला का तुम्ही तो चष्मा वाला असा होतो आता जाऊया केक घ्यायला आपला भावाने कापलेत केस परवेज बघा सांगा कसे कापलेत ते लेस हे झालंय आनंदच वाटतं आनंदच एकदम चला आपण जाऊया आता केक घ्यायला बाबाचा केक आणायला जातो होतो की आमची सगळी पब्लिक इकडे भेटली आम्हाला म्हणजे मयुरी तिकडे मागच्या तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं की ती तिकडे ज्वेलरी घ्यायला जाते कानातल्या वगैरे दिसली काय शॉपिंग तर ही सगळी पब्लिक मिळाली इकडे तर आम्ही जातो आता केक घ्यायला बाबांचा गाडी चालले चला भेटूया केक शॉप वरती मस्त पैकी छोटी वाली ठेव आणि मोठी वाली आतच दे एक किलो श्रीष्ठफल बोला तुमचं काय मत आहे मोठी वाली पेस्ट्री आणि ही पण आहे तुझं काय म्हणणं डोनाल्ड डक हॅपी न्यू इयर विमल 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 बाजूला असं फिरवणार आता भाई जल्दी जल्दी कीजिए हाँ केक वगैरह सगळे घेतलाय
सगळ्या झाल्या आता घेऊन. आणि आत्ताच एक म्हणजे मागाशीच मी सांगणार होतो तुम्हाला, पण हे सगळं घेण्याच्या गाई गडबडीमध्ये सांगायचं राहून गेलं की आपला आज छोटासा कॉल पण आहे. म्हणजे आपल्या बिल्डिंग खाली एक वरात आपली ती वाजवायची होती, तर ते सांगायचं राहूनच गेल्या सगळ्या गडबडीमध्ये. तर हे सगळं करायचं आहे, केक वगैरे कापायचं आहे आणि खाली वरात वाजवायला जायचं आहे. तर ते आत्ता माझ्या लक्षात आलं कारण दादाचा फोन आला याला की सामान घेऊन यायचं आहे. तर लोढामध्ये जाऊन वगैरे सामान घेऊन या अगोदर, तर ते सामान घेऊन यायचं आहे. घरी जाऊन केक कापायचा पहिले, मग केक कापून आपण त्या कॉलसाठी जायचं आहे. तर चला आपण भेटू आता डायरेक्ट घरी, खूप वेळ झाला बाहेर आहे, डायरेक्ट घरी भेटू. ही कल्टी मारणार आहे केक कापून. चला love the touch but never love the feeling why do I baby why do I love the way you always always leave me why do I baby why do I love the touch but never love the feeling why do I baby why do I why do I baby why do I why do I baby why do I how double manda alani hote ka मयूरी शिकलेली नव्हती का ग मयूरी शिकलेली नव्हती का नाडी होती नाडी मयूरी शिकलेली एकदा दास आज आज खुशी का माहोल एकदम 100 है 100 है आज खुशी का माहोल 100 है 100 into 1 है आज खुशी का माहौल. क्या फिर पिवानू किधर है? तुला काय चक्क पडले की डेकोरेशन कधी केलं, कसे केले, काय केले? हा तर पुसून दे साहेब. आणि तयारी महाराजांच्या खालीच सगळं डेकोरेशन केलंय. हो भाई रुको रुको जरा सबर करो रुको जरा सबर करो रुको. लाईट वाली मुलगी मागवले लाईट पकडण्यासाठी.
ए बाबाला लाईट ची गरज नाही. बघ येते गोरा झाला बा लाईट नाही. विदाउट लाईट बघ. हॅलो अतिशय महत्वाचं असं काम करत आहे ही मुलगी. लाईट पकडून उभे हा का दिसते रे लाईटी मध्ये. सगळ्यांना थँक्यू बोल. थँक्यू थँक्यू. बड्डे झाले पहिले बोलतो क्वार्टर साफ करून घे. क्वार्टर पुसून घे. मला काय करायचं? एकच हे काय करू? घेऊन जाऊ. हे बाबा हे घेऊन जाऊ. घेऊन दे घेऊन दे. केक कापल्या कापल्या ग्लास घेऊन रेडी. हा ग्लास घेऊन रेडी लगेच. जेल मधले आरोपी कसे जेवणाच्या वेळी उभे असतात लाईनीत. You had your heart set on me, but these feels they come and go.
थोड़ा सबर करो तर आता एक केक कापला आम्ही एकच म्हणजे मी आणलेला केक आहे आणि यानंतर अजून एक केक येतोय तो केक पण आपल्याला कापायचा आहे आणि तो केक कापून आपलं सामान तुम्हाला मागे सांगितलं आपली ऑर्डर आहे खाली वरात आहे तर आपल्याला वरात वाजवायचे आपल्याच बिल्डिंग खाली इकडे म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या समोर तर ते सामान आणलंय हॅरी पॉटर मागाशी आमच्या सोबत होता जाता जाता तो उतरला तिकडे सामानाच्या इकडे आणि तो सामान घेऊन खाली आला आणि वरती आला सामान खाली ठेवलंय तर अजून एक केक कापून आपल्याला खाली जायचं डायरेक्ट वाजवायला मग वाजून आल्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया खालीच भेटू आणि खालीच ब्लॉग संपतो आपला तर भेटूया आपण नंतर थोड्या वेळाने परत खतम बाय बाय टाटा गुड बाय गया